लोकसभेपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिलाय. आजच्या दिवसातली ही सगळ्यात धक्कादायक आणि मोठी बातमी आहे. अरुण गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी लगोलग स्वीकारलेला देखील आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या या राजीनाम्यामुळे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लोकसभा निवडणूक येत्या आठवड्यामध्ये जाहीर होऊ शकते आणि त्याआधीच ही मोठी बातमी समोर येते आहे. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता, मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि अरुण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.